अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईडला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय, या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध. साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी जवळ, सातारा रोड, वाखरी तालुका, पंढरपूर. पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. आज विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केले. यानंतर झालेल्या चर्चेत मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज रांगे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याखाली बसून धमक्या देत आहेत, वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी यांना धमक्या शिवीगाळ करीत आहेत, हे थांबायला पाहिजे अशी मागणी केली आहे. यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की राज्य सरकार देत असलेले स्वतंत्र आरक्षण मान्य नाही, आम्हाला OBC तूनच आरक्षण पाहिजे असे मनोज रांगे म्हणत आहेत. आजचा ठराव त्यांना मंजूर नाही असे ते म्हणत आहेत. याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. पहा काय म्हणाले छगन भुजबळ. आज मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा ठराव मंजूर झाला, त्याबद्दल मला विरोधी बोलू शकत नाही. आपल्या काय आपल्याला काय मुद्दा मांडायचा आहे का? त्याबद्दल मला विरोध करायचा नाही की म्हणून आम्ही सांगतो वेगळं आरक्षण द्या, वेगळं आरक्षण द्या. पण आज अध्यक्ष महोदय ज्या जरांगेचा उल्लेख माननीय मुख्यमंत्र्यांनी केला, अहो ते सतत धमक्या देतात, याला टपकवील, त्याला टपकवील, मला स्वतःला धमकी. अध्यक्ष महोदय काय अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय एवढंच नाही तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला तर नेहमीच देतात, अहो आईवरून शिव्या. तिथे बसलेले जे आहेत महसूल आयुक्त, SP, कलेक्टर, त्यांना तर म्हणतात तुम्ही भडकावात, आणखी त्यांनाही आईवरून शिव्या. अध्यक्ष महोदय ही दादागिरी जी काय चाललेली आहे याला काय कंट्रोल करणार आहात की नाही? अध्यक्ष महोदय काही कारण नव्हतं खरं म्हणजे 27 तारखेलाच त्यांना सांगितलं होतं, त्यांनी सगळे गुलाल उधळला, फटाके वाजवले, परत 10 तारखेला उपोषणाला बसले आणि अनेक शहरांमध्ये जे आहेत बसगाड्या फोडल्या आणि एक भीतीचं वातावरण ज्या राज्यामध्ये जे आहेत. मला बोलायला देणार तुम्ही नंतर बोला ना आता बसा. अध्यक्ष महोदय एक भीतीचं वातावरण राज्यामध्ये जे निर्माण करतात अध्यक्ष महोदय हे थांबायला पाहिजे. अध्यक्ष महोदय आता हे सगळं झाल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे? अरे अरे भुजबळ साहेब माझ्याकडे बघून बोला ना काय. अध्यक्ष महोदय माझा आवाज तर मोठा करा मग. अध्यक्ष महोदय आता ते काय म्हणतात की मी उठणार नाही, म्हणजे यांचं आंदोलन चालूच. आपण मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायचा ठराव केला तरी आरक्षण म्हणजे यांचं चालू, यांच्यावर काय बोललं की आम्हाला ते धमकी देणार. अध्यक्ष महोदय आता त्यांचं म्हणणं की आम्हाला हे आरक्षण नको, आम्हाला OBC तच आरक्षण द्या. अध्यक्ष महोदय त्यांची दादागिरी आणि जे काही खोटेपणा आहे तो त्यांच्याच बरोबर काम करणारे भंडारा डोंगरावरचे अजय महाराज बारसकर हे जे महाराज आहेत त्यांनी सुद्धा आता त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय समाज मीडिया माध्यमातून की हे जे आहेत हे ग्रस्त ऐकणारे नाही. आपण एक मिनिट बसा बोलायला देत नाही. भुजबळ साहेब आपण आपल्या सुरक्षे संदर्भात चिंता व्यक्त केली त्याची मी नोंद घेतलेली आहे. जर का आपल्याला कुठच्याही प्रकारच्या जीवहानीची संभावना वाटत असेल तर त्या संदर्भातली चिंता आपण व्यक्त करणं रास्त आहे. सभागृहासमोर आपण जी चिंता व्यक्त केली आहे त्याची नोंद घेतली गेली आहे. शासनाने या विषयाची गंभीर नोंद घेऊन उचित उपाय योजना करावी. अध्यक्ष महोदय हे आंदोलन सुरू असताना ते आपण काही बोललो की ताबडतोब धमकी देणार, ते म्हणतात की आम्हाला OBC मध्ये आरक्षण द्या, हे आजचा जो ठराव त्यांना मंजूर नाही. अध्यक्ष महोदय
ते बारसकर महाराज ते सुद्धा तेच सांगतात. ते त्यांनी एक काल जे क्लिपिंग दाखवली त्याच्यामध्ये एक बबनराव वाळेकर साहेब मला बोलू दे ना, अध्यक्ष मांडलं तुम्ही आता किती अजून मांडलं नाही. 30 सेकंदात संपवा, 30 सेकंदात संपवा, 30 मिनिटात संपवतो, 30 मिनिटामध्ये संप लवकर संपवा आता संपवा. तर अध्यक्ष महोदय जे आहे त्यांनी सुद्धा सांगितलं की हा हे जे आहे यांचं मारुतीचा शेपूट वाढतच जाणार, हे शिविगाळ करतात. ते बारसकर महाराज त्यांना समजायला गेले, तुकाराम महाराजांच्या डोंगरावर जे त्यांचे वंशज ते म्हणतात. ठीक आहे भुजबळ साहेब, झालं बस, 30 सेकंद दिले संपले आता बसा. सभागृहावरील कामकाज आता संपले आहे. राज्यपालांकडून पुढील प्रमाणे संदेश आला आहे. मी रमेश बैस, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 174 खंड 2 उपखंड क द्वारा मला प्रदान केलेल्या आलेल्या अधिकारांचा वापर करून याद्वारे मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या सभागृहाच्या बैठकीच्या समाप्ती बरोबरच महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन संस्थगित करीत आहे. यानुसार विधानसभेचे अधिवेशन आता